दरवर्षी गथारी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून अर्थात श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. यंदा 5 ऑगस्ट 2024 सोमवारच्या दिवशी श्रावणाची सुरुवात होत आहे आणि योगायोगाने श्रावणातला पहिला सोमवार सुद्धा याच दिवशी आलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या करणं खूप आवश्यक आहे, याची माहिती देणार आहे. त्याचबरोबर पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे आणि अकाल मृत्यूचं भय टाळण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या निमित्ताने करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. श्रावणाचा पहिला दिवस आणि त्यातल्या त्यात पहिला श्रावणी सोमवार आपल्या प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा असतो, कारण काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारीच करायच्या असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठा, त्याचबरोबर तुमची स्वच्छतेची कामं, अंघोळ हे सगळं आटोपून घ्या. पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकतात आणि त्याच्यावर थोडीफार डिझाईन असेल किंवा मग इतर काही रंग थोडेफार त्याच्यामध्ये मिश्रित असतील तरी पण चालेल, पण तुम्ही पांढऱ्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करायचं आहे. लवकरात लवकर म्हणजे साधारणतः पहाटेपासून तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकतात. ज्यांच्या घरी अद्याप शिवलिंग नाही पण घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ते पहिल्या श्रावणी सोमवारी नक्की खरेदी करावं. त्यानंतर त्या शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करू शकता. नवीन शिवलिंग घ्यायचं असेल तर आपल्या देवघरामध्ये साधारणतः आपल्या अंगठ्या एवढ्या उंचीचं शिवलिंग असावं, त्यापेक्षा मोठं शिवलिंग असू नये. त्याचबरोबर शिवलिंगावर नाग नसावा आणि नंदीसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये नाही ठेवला तरीसुद्धा चालतं, कारण बरेच जण विचारतात की शिवलिंग ठेवायचं म्हणजे नंदी असायलाच हवा, पण असं काही नाही. आपल्या देवघरामध्ये जर आपल्याला शिवलिंग ठेवायचं असेल तर आपण ते नाग नसलेलं आणि नंदी नसलेलंच ठेवावं अशी मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही शिवलिंग नक्की घेऊ शकता आणि ज्यांना आपल्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवणं शक्य नसेल किंवा मग प्रत्येक घराण्याचे काही ना काही नियम असतात की आमच्या घरामध्ये पहिल्यापासून शिवलिंग ठेवत नाही, पण आपल्याकडून काही का होईना महादेवांची सेवा व्हावी, शिवलिंगावर अभिषेक व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, जेणेकरून व्रत केल्याचं थोडं का होईना पुण्य आपल्या पदरी पडेल, महादेव आपल्यावर प्रसन्न होतील. तर मग तुम्ही घरी शिवलिंग आणलं तर याचा दुसरा फायदा असा होईल की कोणत्याही प्रकारची गर्दी गोंगाट नसताना एकदम शांत रीतीने तुम्हाला पूजा करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील इतर सदस्यांनासुद्धा या महादेवांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल, किंवा आपण जे काही मंत्र स्तोत्र म्हणतो ते सुद्धा त्यांच्या कानावर पडतील. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये ज्येष्ठ मंडळी असतात किंवा वृद्ध व्यक्ती असतात तर त्यांना आपण मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही, किंवा मग महादेवांची जी स्थानं आहेत ती अगदी अडचणीच्या ठिकाणी किंवा भरपूर चढून जावं लागतं अशा ठिकाणीसुद्धा असतात. तर मग त्यांचं कुठेतरी मन खात राहतं की मला महादेवांचं दर्शन करायचं होतं, श्रावण महिना आहे, अत्यंत पवित्र महिना आहे. तर मग घरच्या घरी तुम्ही विधिवतपणे अभिषेक केला, पूजा केली तर या सगळ्या गोष्टी घडून येतील. मुख्य म्हणजे आपल्या घरातील लहान मुलांनासुद्धा एक चांगल्या प्रकारचा संस्कार मिळेल. ते सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं अनुकरण करत असतात. तर आपल्या घरी आज काहीतरी नवीन होत आहे, मग काय होत आहे ते तुम्हाला प्रश्न विचारतील किंवा मग एक उत्सुकता त्यांच्या मनामध्ये असते तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आनंद देऊन जातील. तर तुम्ही अवश्य शिवलिंग तुमच्या घरी आणा, कोणत्याही प्रकारचं आणू शकता, दगडी आणा किंवा मग पारद शिवलिंग आणा. वेगवेगळ्या धातूंमध्ये सुद्धा शिवलिंग मिळतं, म्हणजे पितळेमध्ये सुद्धा मिळतं, तर तेही तुम्ही आणू शकता. शिवलिंग कोणत्याही प्रकारचं असेल तर ते देवाचं रूप आहे, ते अशुभ असू शकत नाही. त्यामुळे मग काही जणांचा प्रश्न कसा येतो, नेमकं कोणतं घ्यावं, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचं शिवलिंग घ्या. फक्त आपल्या हाताच्या अंगठ्या एवढ्या उंचीचं शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवण्याची मान्यता आहे. ज्यांना अजिबातच घरी शिवलिंग ठेवणं शक्य होणार नाही, कारण पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरी काहीतरी नियम पाळलेले असतात की आपल्या घरी नाही चालत, तर अशी तुमची अडचण असेल तर तुम्ही काय करायचं, दर सोमवारी कोणत्याही एका झाडाच्या कुंडीमध्ये किंवा मग झाडाजवळ, मग ते फुलाचं झाड असेल, फळाचं झाड असेल, फक्त तुळशीचं झाड सोडून इतर कोणत्याही झाडापाशी तुम्ही मातीचं म्हणजे पार्थिव शिवलिंग तयार करू शकतात. पूजा झाली की 10-15 मिनिटात तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता. म्हणजेच काय, ते शिवलिंग आहे आपण झाडापाशी ठेवलेलं पूजलेलं, तर ते एका भांड्यात काढायचं आणि त्याच्या कडेकडेने पाणी ओतायचं, मातीचं बरोबर पाणी होऊन जातं म्हणजे माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि ते तुम्ही पुन्हा त्या झाडाला घालून देऊ शकता. तसं पार्थिव शिवलिंग कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची, याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर नक्की तुम्हाला त्याचा एक अंदाज येईल की कसं ते बनवलं जातं किंवा कशी आपण पूजा करू शकतो.
यानंतर तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारी उपवास करायचा आहे तर बऱ्याच जणांचं पहिलं वर्ष असेल, पहिल्यांदा श्रावणी सोमवार करतायत, किंवा काही जणांनी भरपूर वर्षापासून केलेलं असेल, शिवामुठीचं व्रत असतं, तर मग कोणत्याही प्रकारचं व्रत जेव्हा आपण पहिल्यांदा सुरू करतो तर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो. भलेही तुम्ही मागच्या वर्षी पण व्रत केलेलं असेल पण मग यावर्षी पुन्हा नव्याने तुम्ही ते करतायत, तर मग हा तुमचा दुसऱ्या वर्षीचा संकल्प असेल. किंवा मग पहिल्या वर्षी संकल्प करताना तुम्ही जर असं सांगितलेलं असेल की मी एवढे एवढे वर्ष हे व्रत करणार आहे, तर मग तुम्हाला ते करण्याची गरज नाही. पण ज्यांनी फक्त व्रत वर्षानुवर्ष केलं पण ते व्रत नेमकं कशासाठी तुम्ही केलं किंवा त्यामागचा तुमचा उद्देश काय होता हे तुम्ही कधीच सांगितलेलं नसेल, तर मग संकल्प करणं खूप आवश्यक आहे. उद्याच्या म्हणजेच 5 तारखेच्या सोमवारी तुम्हाला संकल्प अवश्य करायचा आहे. संकल्प केल्याशिवाय कोणतंही व्रत सिद्धीच जात नाही, त्यामुळे या गोष्टीला खूप महत्त्व आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावायचा आणि संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करायची. यानंतर तुम्हाला महत्त्वाचं काम हे करायचं आहे की तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता. आता आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात त्या माता पार्वतीचं रूप आहेत, त्यामुळे मग जेव्हा आपण त्यांच्या नावाने मंगल कलश स्थापन करतो तर मग काय करायचं, तुम्ही कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षता फूल ठेवायचं, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा टाकायची. आणि महादेवांना कापूर आरती किती प्रिय आहे हे तुम्हाला माहितीच असेल. आणि आपल्या कुलस्वामिनींचा जरी आपण फोटो बघितला किंवा मूर्ती बघितली किंवा त्यांच्या ठिकाणी म्हणजे स्थानी आपण जाऊन आलेलो असू तर तुम्ही हेही बघितलं असेल की त्यांच्याजवळ शिवलिंग असतं किंवा मग त्यांच्या डोक्यावर तुम्हाला दिसत असेल की नाग असतात, तर म्हणजेच काय त्या शिवशक्ती आहे. त्यामुळे आपल्याला या मंगलकलशाच्या पाण्यामध्ये पेटता कापूर टाकायचा आहे, म्हणजे कापूरवडी प्रज्वलित करायची आणि ती त्या पाण्यामध्ये सोडायची. तुम्ही एखाद्या वाटीमध्ये वगैरे ती कापूरवडी प्रज्वलित करून घेतली की तो पेटता कापूर तुम्ही त्या मंगलकलशाच्या तांब्यामध्ये टाका आणि त्यानंतर तो पाण्यामध्ये शांत होऊन गेला की मग तुम्ही त्या कलशाच्या कडेने पानं लावू शकता, आंब्याची लावा विड्याची लावा काही हरकत नाही. आणि त्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवा, नारळ पाण्याने भरलेला असावा आणि शेंडीवरती असावी. अशा पद्धतीने तुम्हाला तो कुलदेवीचा मंगल कलश श्रावणाच्या पहिल्या दिवशी आणि पहिला श्रावणी सोमवार आहे म्हणून स्थापन करता येईल. ज्यांच्या घरामध्ये पहिल्यापासूनच कुलदेवीचा मंगल कलश असेल तरी पण त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी त्या कलशातलं पाणी बदला आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये पेटती कापूरवडीसुद्धा सोडायची आहे. म्हणजेच काय, नंतर जेव्हा आपण ते पाणी बदलतो तर मग सुगंधित एक प्रकारे ते पाणी असल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये थोडंफार पावित्र्य येण्यासाठी ते पाणी शिंपडू शकतो, म्हणजे खूप सुगंध असतो त्या पाण्याला. आणि कधीकधी काय होतं, आपण त्या कलशामध्ये पानं वगैरे लावतो किंवा मग नारळ ठेवतो आणि नंतर ते पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं म्हटलं की कुठेतरी आपल्याला शंका वाटते की थोडंफार पानांमुळे म्हणा किंवा त्यातल्या पदार्थांमुळे पाण्याला एक थोडासा विचित्र वास येतो आहे किंवा कुबट वास येतो आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस पण चालू आहे तर कापूर असल्यामुळे काय होईल, ते पाणी सुगंधित पण राहील आणि तुमच्या घरामध्ये शिंपडल्यामुळे तुमच्या घरामध्ये एक प्रकारचं चैतन्य येईल, मंगलमय वातावरणसुद्धा तयार होईल. त्यामुळे कापूरयुक्त पाणी करण्यासाठी म्हणून आणि एक शिवशक्ती आहेत त्या म्हणून आपल्याला त्यामध्ये कापूर सोडायचा आहे. ज्यांनी पहिल्यापासून मंगल कलश जरी ठेवलेला असेल तरी पण त्यांनी ही कृती अवश्य करा. त्याचबरोबर नारळ जर तुमचा तडकलेला असेल, कोंब आलेला असेल, तर मग या दिवशी तुम्ही ते नारळ कुंडीमध्ये वगैरे किंवा जमिनीमध्ये लावू शकता, किंवा तुम्हाला घरी लावणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरांच्या ठिकाणीसुद्धा जाऊन ते लावू शकता. म्हणजे एक प्रकारे काय होईल, श्रावणामध्ये बरेचसे नवनवीन वृक्ष किंवा झाडं आपण लावत असतो तर तुमच्याकडून एका प्रकारे वृक्षारोपणसुद्धा होईल आणि नवीन नारळ तुम्ही त्या कलशावर ठेवू शकता. श्रावण महिन्यात लग्न झालेल्या सर्व महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य परिधान कराव्या, कारण या महिन्यामध्ये सौभाग्यकारकसुद्धा बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात. तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा उद्देश काय, श्रावण महिना हा निसर्गाचं वरदान लाभलेला अतिशय पवित्र असा महिना आहे. भगवान शिवशंकरांची सेवा आपण या महिन्यात करतो, माता पार्वतीची सेवा करतो, त्यामुळे हिरवा रंग एक निसर्गाचं प्रतीक म्हणून आपण आपल्या हातामध्ये बांगड्यांच्या स्वरूपात नक्की घालू शकतो. त्यातल्या त्यात काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे आणि व्रतवैकल्य म्हटले की काचेच्या बांगड्याच आपण घालून पूजा केली पाहिजे, त्यामुळे मग हिरव्या बांगड्या जरी घालायच्या असल्या तरी पण त्या काचेच्या घालाव्या, हा नियम तुम्हाला पाळायचा आहे. आता बऱ्याच जणींचं काय होतं की ऑफिसला जातात किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जातात, मग खूप जास्त लोकांमध्ये आपल्याला राहावं लागतं, तर आपण खूप जास्त साजशृंगार करून जाऊ शकत नाही. तर मग तुम्ही जेव्हा जेव्हा महादेवांची पूजा कराल किंवा ज्या
दिवशी तुमचं व्रत वैकल्य असेल त्या दिवशी तुम्ही या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालूनच ती पूजा करावी. बाकी वेळा त्या काढून ठेवल्या तरीसुद्धा चालतील. मात्र हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला तुमच्या घरी आणायच्या आहे. माता पार्वतीच्या फोटोसमोर किंवा आपल्या घरामध्ये पार्वतीरूपी अन्नपूर्णा देवी आहे तिच्यासमोर तुम्हाला त्या बांगड्या ठेवायच्या आहे, त्यांची पूजा करायची आहे. या हिरव्या बांगड्या तुम्ही इतक्या घ्यायच्या की त्यातल्या काही बांगड्या तुम्हाला देवी अन्नपूर्णेसमोर संपूर्ण श्रावण महिनाभर राहू द्यायच्या आहे. आणि श्रावण महिना संपला की पुन्हा तुम्ही त्या वापरू शकतात, काही हरकत नाही. आणि त्यातल्या काही बांगड्या तुम्हाला लगेचच म्हणजे श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुमच्या हातामध्ये परिधान करून घ्यायच्या आहे. आपण सौभाग्यकारक कोणत्याही गोष्टी करायच्या म्हटल्या की तुळशीला सुद्धा तितकंच प्राधान्य देतो किंवा तुळशीची सुद्धा पूजा करतो. त्यामुळे तुम्ही श्रावणामध्ये तुळशी मातेला सुद्धा हिरव्या बांगड्या अर्पण करू शकतात. बऱ्याच जणी विचारत होत्या की चातुर्मासामध्ये आपण गोपद्म व्रताव्यतिरिक्त अजून काय काय करू शकतो, पण आपण एकाच वेळी सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे मग काही जणींनी गोपद्म व्रत आषाढ महिन्यामध्ये सुरू केलं, किंवा मग एकमेकींना काहीतरी वाण देण्याचंसुद्धा बऱ्याच जणींनी सुरू केलं असेल, किंवा काही जणी काय करतात की तुळशीला प्रत्येक दिवशी किंवा मग आठवड्यातून एके दिवशी ओटीचं सामान ठेवतात आणि नंतर ती ओटी एखाद्या सुवासिनीला देतात. आणि काही जणींनी स्वस्तिक व्रतसुद्धा सुरू केलेलं असेल. तर मग या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही श्रावणाच्या पहिल्याच दिवशी तुळशी मातेला हिरव्या बांगड्या नक्की अर्पण करू शकतात. आणि नंतर काही दिवसांनी तुम्ही त्या बांगड्या काढून घेतल्या, स्वच्छ धुतल्या आणि स्वतः वापरल्या तरीसुद्धा चालतील. कारण काचेच्या बांगड्यांना काहीच होत नाही, म्हणजे त्यांची पॉलिश वगैरे असं काहीच जात नाही. आता तुळशीमध्ये ठेवल्यामुळे काय होईल की थोडीफार धूळ माती त्यांना लागू शकते, पण मग पुन्हा श्रावणाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही त्या वापरू शकतात. कारण कधीकधी काय होतं की या वस्तूंचं काय करावं हा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडतो. आणि मग एकदम छोट्या बांगड्या घेतल्या तरी पण त्या कुठे विसर्जित करायच्या, पाण्यात टाकल्या तर प्रदूषण होतं, त्यापेक्षा मग आपल्याला येतील अशा साईजच्या बांगड्या घ्यायच्या आणि आपण त्या काही अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या, काही तुळशीला अर्पण करायच्या, काही स्वतः परिधान करायच्या. आणि काचेच्या बांगड्या थोड्याफार प्रमाणात का होईना फुटतात तुटतात, तर मग श्रावण महिना संपल्यावर आपल्याला या बांगड्यासुद्धा पुन्हा वापरता येतील. तर हिरव्या बांगड्यांचं हे एक महत्त्व. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण मासामध्ये बऱ्याच माहेरवाशिनी सणसूद साजरे करायला आपल्याकडे येतच असतात. त्यामुळे ज्या माहेरवाशिनी आपल्याकडे येतील त्यांची पाठवणी करण्याअगोदर त्यांना हिरव्या बांगड्या अवश्य भरा. यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये सुद्धा वृद्धी होते. आणि ते करण्यासाठी आपण कुठेतरी कामात पडलो याचं पुण्य आपल्याला भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीच्या कृपेने मिळत असतं. तर हिरव्या बांगड्यांचं महत्त्व मी तुम्हाला समजावून सांगितलं. त्याचबरोबर ज्यांना नवीन देवघर घ्यायचं असेल, काही नवीन देवी देवतांच्या स्थापना करायच्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला नाग नरसोबा अवश्य घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये तो चिकटवायचा आहे. कारण श्रावण महिना सुरू झाला की तुम्ही बघा दररोज काही ना काही असतं, म्हणजे आज या देवाची पूजा, उद्या त्या देवीचं व्रत, म्हणजे काही ना काही गोष्टी आपण करत असू. आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आता आपण बऱ्याच वर्षापासून श्रावणाची व्रतवैकल्य किंवा जे सणवार आहेत ते पाळत आलेलो आहोत. त्यामुळे या गोष्टीची आठवण करून देते की नाग नरसोबा अवश्य घ्या आणि आपल्या घरामध्ये तो चिकटवायला विसरू नका. यामध्ये तुम्हाला नरसिंहाचं चित्र बघायला मिळेल, त्याचबरोबर नागोबाचं चित्र बघायला मिळेल, किंवा जे श्रीकृष्ण आहेत ते कालिया नागावर उभे आहेत अशा पद्धतीचं चित्र त्यावर असतं. जीवत्यांचं चित्र असतं ज्यांचं व्रत आपण दर शुक्रवारी करत असतो. त्याचबरोबर बुध आणि बृहस्पती यांचं सुद्धा चित्र असतं. तर मग प्रत्येक वाराला जवळपास तुम्हाला पूजा करण्यासाठी नाग नरसोबाची गरज पडते. आणि आता लगेच 2-4 दिवसात नागपंचमी आहे, त्यामुळे मग नाग नरसोबा आपल्या घरी आपण आणायचा आहे. जे कोणी महाराष्ट्राच्या बाहेर राहतं, ज्यांना भेटणार नाही तर ऑनलाईन वगैरे बघा चेक करून, भेटत असेल तर ठीक, नाही तर मग इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करून घ्यायचा. तुम्ही त्याची कलर प्रिंट काढू शकता आणि मग ती तुमच्या घरामध्ये चिकटवू शकता. तर अशा पद्धतीने आठवणपूर्वक ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं असतं. आणि कुंकुमार्चन आपल्याला सकाळीच करायचं असतं, हे लक्षात ठेवा. संध्याकाळी कुंकुमार्चन करत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा करतात, शिवलिंगाची पूजा करतात, तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरसुद्धा कुंकुमार्चन करून घ्या. त्यानंतर संध्याकाळी ते कुंकू तुम्ही एखाद्या डबीत भरून ठेवा. तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये ज्या काही पूजा अर्चा करायच्या असतील, किंवा मग ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या मुलांचं औक्षण करायचं असेल, त्या त्या वेळेस तुम्ही ते कुंकू स्वतः वापरायचं आहे. महिलांनी आपल्या भांगेमध्ये सिंदूर म्हणून भरण्यासाठी सुद्धा ते कुंकू वापरू शकता. आता संपूर्ण महिनाभर ते कुंकू आपण वापरू शकतो याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते देवपूजेमध्ये वापरायचं आहे.
कुंकुमार्चन केलेलं कुंकू पुन्हा देवपूजेमध्ये वापरायचं नसतं. आपण कुंकुमार्चन करताना जे काही मंत्र स्तोत्र म्हणत असतो तर त्यांचा प्रभाव त्या कुंकुवावर पडतो आणि एक प्रकारे मंत्रांनी प्रभावित असलेलं ते कुंकू आपल्यासाठी एक आशीर्वाद रूपी असतं. त्यामुळे आपल्या स्वतःला काय वापर करायचा आहे त्यासाठी आपण ते कुंकू वापरावं. तुम्ही तुमच्या घरातल्या सदस्यांव्यतिरिक्त ते कुंकू इतर कुणाला नाही दिलं तरीसुद्धा चालेल. पण जेव्हा काही वाढदिवस असतो किंवा मग आपल्या घरामध्ये काही कुणाचा औक्षण करायचा असेल, शुक्रवारच्या निमित्ताने आता आपण आपल्या मुलांचं औक्षण तर करूच, किंवा कुणाला कुठे महत्त्वाच्या कामाला जायचं असेल, त्या गोष्टींसाठी तुम्हाला ते कुंकू वापरता येईल. त्यामुळे कुंकुमार्चन तुम्ही अवश्य करा, खूप चांगले लाभ आपल्याला त्याचे बघायला मिळतात. आता आपल्याला शिवलिंगाची पूजा करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तुम्ही कोणत्याही पदार्थांचा अभिषेक शिवलिंगावर करा, म्हणजे जे पदार्थ शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी म्हणून वापरले जातात, पण सुरुवात जी आहे ती पाण्याच्या अभिषेकाने करायची आहे. आणि ज्यांना गाईचं कच्चं दूध भेटणार नाही, म्हणजे आपण दूधवाल्यांकडून बऱ्याच वेळा दूध घेतो, कोणी कोणी पॅकेटचं दूध घेतं, पण पॅकेटचं दूध शिवलिंगावर अर्पण केलं जात नाही. त्यामुळे मग तुम्ही जरी दूधवाल्यांकडून दूध घेणार असाल तर ते गाईचं दूध घ्या आणि ते गरम करण्या अगोदर तुम्हाला बाजूला काढून ठेवायचं आहे. त्याला आपण निरसं दूध किंवा कच्चं दूध म्हणतो, की जे उकळवलेलं नसतं, ते तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी कामात येईल. पण जेव्हा तुम्ही एखादं दूध उकळवून मग थंड करतात आणि मग ते शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरतात, पण ते योग्य नाही, ते चुकीचं आहे. तर कच्चं दूध तुम्ही बाजूला काढून ठेवा. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा अभिषेक शिवलिंगावर करू शकतात. आणि ज्यांना गंगाजल वगैरे मिळत असेल त्यांनी गंगाजलाचा अभिषेक केला तरीसुद्धा चालतं. म्हणजे खूप जास्त पदार्थ असतील किंवा नसतील, पण पाण्याचा अभिषेकसुद्धा पुरेसा आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याकडून काही नेमधर्मात चूक व्हायला नको, तर मग काय करायचं, तसंही आपण काही फक्त सोमवारीच शिवलिंगावर अभिषेक करू या महिन्यात असं नाही, तर मग तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात पाणी तयार करून ठेवा. आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो तेच पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक दोन कापूरवड्या एकदम बारीक पावडर करून टाकायच्या, जेणेकरून कापूरयुक्त ते पाणी तयार होईल. शिवपूजेमध्ये तसंही कापराला अतिशय महत्त्व आहे. आणि गंगाजल वगैरे उपलब्ध होईल की नाही, किंवा इतर पदार्थ आपण नेहमीच घाईघाईत शिवलिंगावर अभिषेकासाठी वापरू शकू की नाही, तर मग तुम्ही हे सुगंधित पाणी तयार करून ठेवलं तर दररोज जरी तुम्हाला शिवलिंगावर अभिषेक करायचा ठरला तरी पण तुम्ही हे कापूरयुक्त पाणी त्याच्यासाठी वापरू शकता. त्याचबरोबर शिवपूजेमध्ये तुम्हाला काही गोष्टी वापरायच्या नसतात, जसं की तुळस वापरायची नसते, केतकीचं फूल वापरायचं नसतं, हळदी कुंकू वापरायचं नसतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानुसार पूजा करा. तुम्ही शिवलिंगावर बेलाची पानं वाहू शकता, धोत्र्याचं फूल वाहू शकता, धोत्र्याचं फळ वाहू शकता, बेलाचं फळ वाहू शकता, भांगेची पानं मिळतात, शमीची पानं मिळतात, तर ही सुद्धा तुम्हाला शिवलिंगावर वाहता येईल. आणि शिवलिंगाला गंध म्हणून लावण्यासाठी तुम्ही अगरबत्तीचा किंवा धुपाचा भस्म लावू शकता. विकतचा आणलेला असेल तर ती विभूतीसुद्धा लावू शकता. पांढरं चंदन असेल, पिवळं चंदन असेल, अष्टगंध असेल, बुक्का असेल किंवा मग गुलाल असेल, हे सगळे गंध तुम्ही शिवलिंगाला लावू शकता. पण हळदी कुंकू जे आहे ते आपण देवींना वापरतो, किंवा ते एक स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं, सौभाग्य लेणं असतं महिलांचं. तर मग महादेव हे एक प्रकारे गोसाव्याचा अवतार आहे, त्यांचं स्थान स्मशानात असतं, त्यामुळे आपल्याला हळदी कुंकू त्यांच्या पूजेमध्ये वापरायचं नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. श्रावण महिन्यात ज्या दिवशी तुम्हाला उपवास असतो त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायचा असतो. घरामध्ये खोटं बोलणं किंवा वादविवाद करणं टाळायचं आहे. तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये हा संयम पाळला की तुम्हाला तुमचं मन शांत ठेवायचं आहे. घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, तर ते करणंसुद्धा तुम्ही टाळलं किंवा या सगळ्या गोष्टींवर तुम्ही संयम आणला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखशांती लाभेल. महादेवांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतील. या दिवशी तुम्ही, म्हणजे श्रावणातल्या या सोमवारच्या दिवशी, तुम्हाला आठवणीने शिवामुठीची कहाणी वाचायची आहे. त्याचबरोबर तुम्ही महामृत्युंजय मंत्रसुद्धा म्हणू शकता. शिवलीला अमृतामधला तुम्ही 11वा अध्यायसुद्धा या दिवशी ऐकू शकता किंवा वाचू शकता. याचं खूप चांगल्या प्रकारे फळ आपल्याला मिळतं. दिवसभरामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचासुद्धा जप करू शकता. आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग, की श्रावणामध्ये आपल्याला सोमवारच्या दिवशी अकाल मृत्यूचं भय टाळण्यासाठी म्हणून कोणता उपाय करता येईल. तर जेव्हा तुम्ही शिवलिंगाची पूजा करतात तर शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुम्हाला एक विड्याचं पान, तूप किंवा तेल लावून ठेवायचं आहे. शक्यतो तूप असल्यास तूपच लावा, पण अगदीच नसेल तर तुम्ही त्या पानाला तेल लावून ठेवू शकता. त्याच्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षता म्हणजे तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत.
शिवलिंगावर आपण पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ शिवामूठ म्हणून वाहतो, तर म्हणून त्या विड्याच्या पानावर तुम्हाला या पहिल्या श्रावणी सोमवारी अगदी थोडेसे म्हणजे चिमूटभर तांदूळ ठेवायचे आहेत. त्यानंतर संध्याकाळी काय करायचं, जेव्हा चंद्र निघतो तर सर्वप्रथम चंद्रदेवांना एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध थोड्याशा अक्षता टाकून अर्घ्य द्यायचं. कारण महादेवांना आपण चंद्रशेखरसुद्धा म्हणतो, त्यांच्या डोक्यावर चंद्राची कोर असलेली आपण बघतो, त्यामुळे चंद्रदेवांना अर्घ्य देणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही सकाळी पूजेमध्ये जे विड्याचं पान थोडंसं तेल किंवा तूप लावून ठेवलेलं होतं त्याच्यावर अक्षता ठेवलेल्या होत्या, तर त्या अक्षता पहिल्यांदा काढून एखाद्या वाटीमध्ये ठेवायच्या. त्यानंतर ते तेल तूप लावलेलं पान तुम्ही देवपूजेमध्ये जो दिवा लावतात तर त्याच्यावर धरायचं. आपण त्या पानावर तेल किंवा तूप लावलेलं असल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण ते दिव्यावर धरतो तर तिथे काजळ तयार होतं, तर ते काजळ तुम्हाला त्या तांदळांना लावायचं आहे. तुम्ही ज्या अक्षता ठेवलेल्या होत्या तर त्यांना ते काजळ तुम्ही लावलं, म्हणजे विड्याचं पान जिथे काळं झालेलं असेल त्याच्यावर तुम्ही पुन्हा त्या अक्षता ठेवल्या आणि थोड्याशा अशा रगडल्या तर मग त्या पूर्ण अक्षता काळ्या होऊन जातील. तर मग या अक्षता तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायच्या आहे. आपल्या दोन्ही हातांची अशी मूठ वळवून घ्यायची, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आणि संपूर्ण दरवाजावरून म्हणजे वरून ते खालीपर्यंत तुम्हाला त्या अक्षता 7 वेळा उतरवायच्या आहे आणि नंतर त्या काळ्या झालेल्या अक्षता तुम्हाला लांब फेकून द्यायच्या आहे. जेव्हा तुम्ही त्या अक्षता 7 वेळा तुमच्या मुख्य दरवाजावरून उतरवत असतात त्यावेळेसच तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हे महादेवा आमच्याकडून पूजेमध्ये आज काही चूक झालेली असेल तर माफ करा. त्याचबरोबर आजकाल आपण बघतो की अकाल मृत्यूचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे, किंवा मग हार्ट अटॅक म्हणा किंवा आजारपण म्हणा, या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यामुळे खूप कमी वयाची लोकं, खूप कमी वयाच्या व्यक्ती आपल्यातून निघून जात आहेत आणि त्यांचं दुःख सोसणं आपल्यासाठी खूप कठीण होऊन जातं. म्हणजे जाणारा एका वाटेने जातो पण त्याच्यामागे त्याचं जे कुटुंब असतं त्यांची खूप हाल होते, किंवा मग त्यांना खूप दुःखदायक या गोष्टी वाटतात. तर मग अकाल मृत्यूचं भय टाळण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचं अपमृत्यूचं भय आपल्या घरी येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो. प्रत्येकाने हा उपाय करून बघा, महादेवांचं स्मरण करत करत तुम्ही हा उपाय करायचा असतो. आणि आपलं जे सत्यनारायणाचं पुस्तक असतं ज्यामध्ये सत्यनारायणाची पूजा असेल किंवा मग सत्यनारायणाची कथा असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की महादेवांची पूजा असेल किंवा सत्यनारायण भगवानांची पूजा असेल तर त्यांच्यामध्ये आपण बुक्क्याचा किंवा काजळाचा वापर करू शकतो. तर मग विड्याच्या पानावर आपण तेल किंवा तूप लावलं की त्याच्यावर ते काजळ येतं, म्हणजे दिव्यावर आपण जेव्हा ते पान धरतो तर त्याच्यावर ते काजळ येतं आणि ते आपण या देवपूजेमध्ये वापरू शकतो. म्हणून अपमृत्यूचं भय टाळण्यासाठी म्हणून, आणि महादेवांनासुद्धा तुम्हाला या काजळाचा गंध लावायचा असेल, श्रीकृष्णांना लावायचा असेल, तर तेव्हासुद्धा तुम्ही अशाच पद्धतीचं काजळ बनवू शकता. नक्की करून बघा, हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि प्रत्येकाने केला तर नक्कीच चांगलं होईल. बाकी सोमवारी जेव्हा जेव्हा म्हणजे सातू धान्य असेल, तीळ असेल, मूग असतील, तर त्या त्यावेळेसुद्धा तुम्हाला म्हणजे प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा असेल, तर जसं आपण पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे म्हणून त्या विड्याच्या पानावर तांदूळ ठेवले आणि नंतरच ते काजळाने काळे करून आपल्या पूर्ण घरावरून उतरवले, त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या सोमवारी तीळ असतील तर त्या पानावर तीळ ठेवू शकता, तिसऱ्या सोमवारी मूग असतील तर मूग ठेवू शकता आणि ते काजळाने काळे करून ते धान्य जणू काही आपल्या पूर्ण घरावरून उतरवायचं. सर्व सदस्यांचं नाव तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता की कुणावरही अशी आपत्ती यायला नको, आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला ते धान्य काळं करून मग लांब असं फेकून द्यायचं आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.